सर्वसाधारण सभा झाली, काय काय मुद्दे मांडण्यात आले व कुठल्या कुठल्या याला मंजुरी देण्यात आली? आज आमची महानगरपालिकेची जवळजवळ 1.5 वर्षानंतर ऑफलाईन सभा झालेली आहे आणि त्यामध्ये सर्व ठराव पास झालेले आहेत आणि विशेष म्हणजे हद्दवाढीच्या याच्यासाठी आम्ही आज ठराव पास केलेला आहे आणि ते महानगरपालिकेतर्फे ज्या भागा शहरातल्या ज्या भागामध्ये मूलभूत सुविधा आम्ही पुरवतो त्या भागाचाच फक्त त्यामध्ये हद्दवाढीमध्ये समाविष्ट केलेला आहे. मूळ गावांना आम्ही म्हणजे मूळ गावांना त्यामध्ये समाविष्ट केलेलं नाही आहे. हा एक महत्त्वाचा आज ठराव पास झालेला आहे याच्यामध्ये आणि बाकीचे सर्वच विषयांना आम्ही मंजुरी दिलेली आहे. नांदेड शहरामधील सध्या खड्डे भरपूर झालेले आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? नांदेड शहरामध्ये जे खड्डे झालेले आहेत त्याचे काही काही ठिकाणचे आम्ही BNC ला दिलेले आहेत आणि आता इतक्या दिवस तर करोनामुळे सर्व प्रशासन त्यामध्येच होतं. आता इथून पुढे सर्व रस्त्यांना मंजुरी दिलेली आहे. अशोकराव चव्हाण साहेबांनी नांदेडसाठी भरपूर प्रमाणात निधी आणलेला आहे, त्या निधीच्या मार्फत संपूर्ण शहरातील रस्ते लवकरच दुरुस्त नीट होणार आहेत.